मी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की सातारा जिल्ह्यामध्ये एक अँटी करप्शनचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं युनिट आहे. तिथे एक DYSP पोलीस इन्स्पेक्टर आणि इतर स्टाफ कार्यरत असतो. सातारा विभागाकडून बऱ्याच शासकीय कर्मचाऱ्यांवर जशा तक्रारी येतील तशी अँटी करप्शन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाते. पण अजूनही सामान्य नागरिकांमध्ये त्याबद्दल अवेअरनेस झालेला नाही किंवा होत नाही आहे. त्यासाठी सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शासकीय कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून त्रास होतो किंवा त्यांच्या कामासाठी लाच मागितली जाते, पैसे मागितले जातात, त्यांनी कृपया आमच्या सातारा अँटी करप्शन ऑफिसला भेट देऊन किंवा तिथले जे नंबर आहेत आमचे किंवा एक तो जो 1064 नंबर आहे जो कोणताही नागरिक तिथे लावू शकतो त्या 1064 फोन करून त्यांना जो काही त्रास आहे किंवा जी काही मागणी लाचेची मागणी होते याबद्दल माहिती द्यावी. निश्चितच आमच्याकडनं त्यांना मदत केली जाईल किंवा ती जी तक्रार आहे त्याची दखल घेऊन जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करण्यात येईल. परंतु हा जो इतर जे शासकीय कर्मचाऱ्यांकडनं सामान्य नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास कमी झाला पाहिजे आणि जो कायदा केलेला आहे त्या कायद्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. माझ्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे तो भ्रष्टाचार समोर त्याचा नष्ट झाला पाहिजे. हीच आमचं कर्तव्य आहे आणि हेच आमच्या अँटी करप्शन कडनं केलं जातं. इवन आमचे जे DG साहेब आहेत परमवीर सिंग साहेब किंवा ह्या पुणे परिक्षेत्राचे आमचे SP साहेब आहेत दिवाण साहेब, संदीप दिवाण साहेब यांनी देखील हे देखील याच भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत आणि तसे आमच्या सर्वांकडनंच ते प्रयत्न आहेत. तर फक्त याच्यासाठी नागरिकांनी समोर येऊन त्यांना जो त्रास होतो किंवा त्यांचे ज्या काही लाचेसंदर्भातल्या तक्रारी आहेत त्या त्यांनी दिल्या पाहिजेत. मी सगळ्यांना एवढीच विनंती करते की तुम्हाला जो त्रास होतो त्याबद्दल तुम्ही अँटी करप्शनकडे येऊन तक्रार द्या.